जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील विद्युत महावितरण विभाग मनमानी कारभार करत असल्याचा आरोप जामनेर तालुक्यातील हिवरघडा येथील शेतकरी उज्ज्वल दत्तू महाजन यांनी केला आहे। गेल्या 15 वर्षांपासून शेतात वीज पुरवठा मिळवण्यासाठी डिमांड नोट भरली असूनही महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन जोडले नसल्यामुळे हिवरघडा येथील शेतकरी उज्ज्वल दत्तू महाजन यांनी आत्मदहनाचा इशारा जामनेर विद्युत महावितरणाच्या कार्यालयात इतर कर्मचाऱ्यांच्या समक्ष दिला असून या प्रसंगी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणाकडे कानाडोळा करत उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत। उज्ज्वल दत्तू महाजन, हिवरखडा बुद्रुक, जामनेर तालुका। 2011 पासून जे कनेक्शन वीज जोड मंडळाने मी डिमांड नोट फाडलेली आहे। मला ना अजून वीज जोड मंडळाने लाईन शेतीकरता दिलेली नाही आहे आणि वारंवार 2011 पासून यांच्याकडे फेऱ्या मारून सण स्वतः दरबारनं चौकल्या गेल्या की तुमच्या याच्यावर डिमांड नोट येईन। 2011च्या स्वतः मी पोल मिल ठेकेदाराकडून आणून पोल वावरात उतरून यांना दुसऱ्याच्या नावावर डिमांड नोट लावून दिली आहे। शेतीमध्ये 3 कनेक्शन आहे, 92चं, 2011चं, 20मधलं, तर 20वर कनेक्शन चढवून दिलं आहे। तरी ते बदलताना 1996च्या GR प्रमाणे मी आईजून संमतीपत्र घेऊन शेतीमध्ये लाईन घेण्याकरता वागूर जलसंपदा खात्याने परवानगीचा कागद फाडलेला आहे। त्याकडनं राजमध्ये डिमांड नोट फाडलेली आहे। तरी वारंवार यांच्याकडे तक्रार करून वायरमधले कनेक्शन DP सांगून सांगी माझी DP कोणती आहे, तरी बी तक्रार घेता नाही आहे। तरच माझी शेती पडीत आहे। जर याच्या पुढे जर मला 2-4 दिवसांमध्ये 8 दिवसात जर लाईन यांना कनेक्शन नाही दिलं तर मी शेतात डायरेक्ट तहसील कार्यालयामध्ये पेट्रोल टाकून चेतवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे। मी महाजन साहेबाकडेही गेलो कार्यालयामध्ये, भाऊंच्या दोघी PN सांगलं, तरी भाऊचे दोघी PAB आले नाही। गावामध्ये जेवढे कागद 2011 वर्षात देऊन सण सुद्धा भीतीले चिटकवले आहे, त्यांना पुऱ्या अधिकाऱ्यांनी वाचून घ्यावे नाही तर शेवटी त्याचे परिणाम मी तहसील कार्यालयात जाऊन निवेदन देण्याचं मला आता गरज नाही। आणि जेवढे बी परिणाम शेतीमध्ये मला मार ठोक पेटोक वगैरे पोलीस स्टेशननं सुद्धा मला एकदा तक्रार नोंदलेली नाही आहे। 3 मला मारलं गेलं आहे 2018 20 आता परत मागच्या वर्षी मारलं गेलं आहे शेतीमध्ये। हे पुरेपूर यांचा षडयंत्र आहे। याच्यामध्ये श्रीराम महाजन आमचा चुलत भाऊ यांचे कानावर बी टाकलं आहे। त्याच्यामध्ये यांचा श्रीराम माधव गारखेड्याचा यांना जबाबदारी घेतली, केस करायला यांना पोलीस स्टेशनमध्ये नाही सांगलं होतं त्या रोजी बी मोठ्या भावाला सांगलं सगळ्याला। आमच्या गावात चुलत भाऊ भाऊराव तोतराम महाजन यांच्या कानावर बी शेवाट्यावर तो गेलो होतो, यांना बी नाही सुनलं। 2 वर्ष बाग पेरून घेतला तरी बी यांना कनेक्शन बोलली वापरणार नाही, हे मधी पडून आता हात उच्च करून टाकले। शेवटी वेरूरचे जवाई पडले तरी यांना मॅटर सॉल्व करलं नाही। पुन्हा सोयगावचे रमेश गायकवाड म्हणून ते बी मधी पडले, हे बी करलं नाही यांना। वारंवार पोलीस स्टेशनला बी आम्ही केस करून आता बी उपाय देतो, पोलीस स्टेशन केस घेत नाही आणि आम्ही आता केस 12 महिने नोंद झाले काही गेले नाही। अधिकारी तर डायरेक्ट आम्हाला ऑफिसच बाहेर पिटवून देत आहे। डायरेक्ट तो कांबळे साहेब होता, दुसरा एक कांबळे होता, त्यानंतर डायरेक्ट आम्हाला सांगले की 3री डिमांड नोट नाही जे म्हणे, 2च आहे म्हणे। 1 डिमांड नोट लपवून ठेवली, 2 महिने मला सांगलं नाही। मला बाहेरून माहीत पडलं की यांना 25-30 हजार घेतले आणि 2020च्या कनेक्शनवर यांना DP लावून दिली आहे आणि आईच्याच नावानं सांगतात आहे की आईच्याच नावावर कनेक्शन आहे। मग डिमांड नोट ज्या हातात डिमांड नोट आहे त्या डिमांड नोटप्रमाणे यांना लाईन द्यायला पाहिजे होती। यांना येतानी शेतालोक आणि शेतात आले तर नुसते फक्त त्यांना त्या DP लोक गेले पाहून घेतलं आणि वापस होऊन गेले 2 वर्षापासून नाही। नुकसान काय, मी शेती पेरलीच नाही, आज बी शेतीत गेल्या ना तर तुम्ही चौकशी करायला गेलं शेतीमध्ये पेरेल नाही। मग बागाची शेती आहे, 2011 पासून मी लाईन शेफ्टिंग करायचे कागद घेऊन घुमतो आहे, तरी बी आहे म्हणता की आईच्या नावाने। मग 2019 GR काय कामाला काढला सरकारनं, कोण जबाबदार आहे याला, जबाबदार कोण आहे? मग साहेब आहे तहसीलदार का MEC आहे का महाजन साहेब आहे का मुख्यमंत्री आहे, ज्यांच्याकडे खातं असलं त्यांना द्यायचं, नाही तर मी पेट्रोल 100% मी तहसील कार्यालय टाकणार आहे। माझ्या कागदाला दोन कमीत कमी 25-30 हजार रुपये लागले, एक ओळी लिहायला कमीत कमी 500 रुपये लागतात, 300 रुपये रोज आणि 200 रुपये लिहायला लागतात, तर मग किती 11 वर्षाहून किती कागद करले असतील, ठप्पा लावला आहे।
तरी कार्यालयापासून भाऊकडे जाऊन सुद्धा कोणी येत नाही. या संदर्भात तुम्ही एमएससीला निवेदन दिले होते का? एमएससीला 3-4 दिले, आता बी हातात आहे एमएससीला. आत्मदहनचा कागद आहे. पुन्हा जळगाव कलेक्टर साहेबाला 11 दिले कागद बी ना. ह्यो सह्या साहेबांच्या. पुन्हा सेफ्टींगचा अर्ज आहे. त्या टायमाला बागुल वायरमन होता, आज भिका कोळी म्हणून त्याच्यात नाही भरायला जिद्ताय. तुम्ही त्यांच्या सुद्धा लेआउट बनवलं माझ्या हातानं, पण तरी हे करतानी कामं त्याच्या बाहेर पाठवता यांना 25-30 हजार खाल्ले मध्ये, त्या 2000 च्यावर यांना डीपी लावली अशी मला पुरेपूर शंका आहे. यांना काहीच नाही पैसे खायाकरता, पुरी एमएससी बिल्डी आहे तरी यांच्याकडे कोणीच नाही. हां, दीपक तायडे भाऊ साहेब आले त्यांच्या समोर झालं, त्यांना बी सांगलं तरी बी ऐकायच्या मनस्थित नाही आहे. हे नाही जर यांना 8 करलं तर मी तहसील कार्यालयामध्ये डायरेक्ट पेट्रोल घेणार म्हणजे घेणार. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार. अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है. जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है. पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ. पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859. झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव.